नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती व तुडतुडा तुडथोडा रोगासह परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले मात्र विमा कंपनीने मिड सीझन आडव्हेर सिटी लागू करीत नुकसानीच्या प्रमाणात पंचवीस टक्के पीक विम्याचा लाभ दिला असल्याने शेतीग्रस्त शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे माहितीनुसार यंदाच्या तालुक्यातील सब, शे शेतकऱ्यांनी जवळपास सहाशे हे क्षेत्रातील धान पिकासाठी फीक विमा काढल्याची माहिती आहे दरम्यान यंदाच्या खरीपात पूर परिस्थितीमुळे तालुक्यात आठ हजार सातशे त्रेपन्न हे क्षेत्रातील पिकाचे नुकसान होताना बेचाळीस शेतकऱ्यांच्या धान पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती आहे या संबंधित परिस्थिती विमा कंपनी नुकसानीचे प्रमाणात पंचवीस टक्के विमा लागू केल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे तर मित्रांनो केवळ पंचवीस टक्के विमाचा लाभ यंदाच्या खरिबाद तालुक्यात सव्वीस हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांनी जवळपास तेरा हजार सहाशे हे क्षेत्रातील धान पिकासाठी विमा काढल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान यंदाच्या खरीपात पूरस्थितीमुळे तालुक्यात आठ हजार सातशे त्रेपन्न हे क्षेत्रातील पिकाचे नुकसान होताना बेचाळीस शेतकऱ्यांचे आठ हजार सातशे त्रेपन्न हे क्षेत्रातील पिकाचे नुकसान होताना बेचाळीस झाल्याची माहिती या संपर्ध परिस्थिती विभाग नुकसानीच्या प्रमाणात पंचवीस टक्के विमा लागू केल्याने शेतकऱ्याची घोर निराश झाल्याचे बोलले जात आहे यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात निर्माण झालेले पूरस्थिती व तोठोडा किडरोगासह परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले मात्र विमा कंपनी मिड सीझन अड हर सिटी लागू करीत नुकसान पंचवीस टक्के विमेचा लाभ दिला असल्याने शेतीगत शेतकऱ्यांचे घोर निराशा झाल्याचे बोलले जात आहे माहितीनुसार यंदाच्या खरीप लाकादूर तालुक्यातील भागडी लाकादूर विलोप या तीन मंडळातर्फे पूरस्थितीत परतीच्या पावसानं जवळपास आठ हजार सातशे त्रेपन्न हेक्टर क्षेत्रात हानी झाली होती सदर हानीची दखल घेत शाखसाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करून पं, पं, पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल सादर केला मात्र विमा सिटीच्या नियमानुसार हंगामाच्या प्रतिकूल परिस्थिती शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनदानामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त घट असेल तर नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के मर्यादापेक्षा आगाऊ रक्कम देण्यात येते दे दे त्यानुसार यंदाबाच्या खरिपाद तालुक्यात सव्वीस हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांनी जवळपास तेरा हजार सहाशे हे शेतातील पिकासाठी पीक विमा पी काढल्याची माहिती आहे दरम्यान यंदाच्या खरेच्या खरिपात पूर्व परिस्थितीमुळे तालुक्यात आठ हजार सातशे त्रेपन्न हे क्षेत्रातील पिकाचे नुकसान होताना बेचाळीस शेतकऱ्यांनी पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती समोर आहे येत आहे या संबंधित परिस्थितीत विमा कंपनी नुकसानीच्या नुकसानी 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 प्रमाणात पंचवीस टक्के विमा लागू केल्याने शेतकऱ्यांनी घोर निलाशा झाल्याचे बोलले जात आहे तथापि शेतकऱ्यांनी शासनाच्या प्रधानमंत्री पीक योजनेअंतर्गत विम्याचा लाभ उत्पादन शेतकऱ्याच्या प्रमाणात विम्याचा लाभ दिला जाणार या गैरसमजाने विमा काढल्याची चर्चा आहे मात्र विमा कंपनीने उंबळटा उत्पादन अपेक्षित उत्पादनाच्या नुकसानीच्या पंचवीस टक्के प्रमाणात विमा रकमेचे वाटप सुरू केल्याने शेतकऱ्याच्या नाराजी दिसून येत आहे दरम्यान तालुक्यातील अनेक विमाधारक शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर ते सातशे पन्नास रुपयाची आगाऊ रक्कम उपलब्ध केली जात असल्याने निर्धारित विमा रकमेच्या एक तृतीयांश रक्कम असल्याचा आरोप शेतकऱ्यांना केला जात आहे या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन मिड सिझन सिटीच्या नावाखाली विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची झालेली घोर निराशा दूर करण्या हेतू आवश्यक उपाययोजना व कारवाई करण्याची मागणी शेतकरी जनतेने केली जात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र